शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमून गेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला किल्ले शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा होतोय. यासाठी राज्यभरात असंख्य शिवभक्त ढोलताशांच्या वाद्यांच्या गजरात मशाल पेटवत शिवनेरी गडावर दाखल झाले. राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना अभिवादन करतायत. तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. रयतेच्या राजाची आज जयंती. देश राज्यासह औरंगाबाद शहरात ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शहरातील क्रांती चौकातील महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. शहरातले मुख्य रस्त्यांवर भगवे फेटे बांधून हातात भगवे झेंडे घेऊन शहरात बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात महाराजांच्या जीवनावर अनेक कार्यक्रमाची रेलचेल दिसून आली. क्रांती चौक, गुलमंडी, औरंगापुरा, सिडको, हडको व इतर भागात जोरदार जल्लोष करण्यात आला. शहरात मिरवणूक काढून महाराजांचा जयघोष करण्यात आला. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज औरंगाबाद. अंतरवली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी शिवाजी महाराजांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री डोंगरे सर, शिगमने सर, पंडित सर, शालेय समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर वावरे, सरपंच दीपक उमप, उपसरपंच किरण वावरे, विनोद जाधव इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी अल्ताफ कुरेशीसह आधार न्यूज तलवडा. आज सालाबादप्रमाणे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये समाज प्रबोधन व समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ठाणे जिल्हा व समितीचे चैतनसिंग पवार यांच्या वतीने करण्यात आले. यावर्षी मसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्यांचे दुग्धाभिषेक सोहळा, फांगणे येथील जगप्रसिद्ध आजीबाईंची शाळेमधील आजीबाईंच्या हस्ते दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी 15 आजीबाईंसह समितीचे चेतन पवार, भरत मुरबाडे, जयवंत पवार, अनिल चिराटे, रमेश कुर्ले आदी पदाधिकारी उपस्थित होते. देशांमध्ये मातृसत्ताक विरोधी वातावरण तयार करण्याचे काम होत असल्यामुळे महिलांच्या हस्ते दुग्धाभिषेक सोहळा केला असल्याचे यावेळी समितीचे अध्यक्ष चेतनसिंग पवार यांनी सांगितले. प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड. डिग्रस कराळे येथे शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शिवजयंतीनिमित्त गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक व भजनी मंडळींनी या शिवजयंतीच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रतिनिधी शिवाजी कराळेचा आधार न्यूज डिग्रज. दिंडोरी तालुक्यातील एअरपोर्ट नाशिक जानोरी हे गाव नॅशनल हायवेपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला असून या गावात ग्रामपंचायत व शिवक्रांती मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावामधून छत्रपतींची पूजन झाल्यानंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जानोरेचे सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काटे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे इत्यादींसह असंख्य नागरिक व मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील घुमरेसह आधार न्यूज नाशिक. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.